नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो नवरात्र सुरू आहे पंचवीस ऑक्टोबरला दसरा आहे दसऱ्याच्या दिवशी तुम्ही या शक्तिशाली मंत्राचा जप करा तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील मित्रांनो असे म्हटले जाते की देवी माता नवरात्रमध्ये आपल्या घरी विराजमान होते आपण घट बसवले असतील किंवा अखंड दिवा लावला असेल किंवा नाही लावला असेल तरीही माता प्रत्येकाच्या घरी जात असते ज्याच्या घरी सुख समृद्धी असते ज्याच्या घरी शांतता असते प्रसन्नता असते पवित्रता असते त्याच्या घरात माता प्रवेश करत असते आणि जेव्हा माता परत आपल्या घरी जाते दसऱ्याच्या दिवशी जेव्हा आपण मातेचे विसर्जन करतो तेव्हा माता आपल्या इच्छा पूर्ण करून जाते म्हणून आपल्याला दसऱ्याच्या दिवशी या मंत्राचा जप करायचा आहे तर मित्रांनो तुम्हालाही तुमच्या इच्छा पूर्ण करायच्या असतील तर तुम्हीही या मंत्राचा जप दसऱ्याच्या दिवशी अवश्य करा दसऱ्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ वगैरे करून तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसून या मंत्राचा जप करायचा आहे या मंत्राचा जप तुम्हाला फक्त एकशे आठ वेळेस म्हणजे संपूर्ण एक माळ या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे तर मित्रांनो हा मंत्र खूप सोपा मंत्र आहे हा सरस्वती मातेचा मंत्र आहे मित्रांनो सरस्वती मातेच्या मंत्राचा जप तुम्ही दसऱ्याच्या दिवशी अवश्य करा आणि हा मंत्र काही असा आहे ओम नमो सरस्वती ओम नमो सरस्वती नमः सरस्वती ही विद्याची देवी असते ती आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करते आणि आपले मुलं असतात जे शिकत असतात त्यांच्या शिक्षणामध्ये प्रगतीसुद्धा होते नवऱ्याची प्रगती होते सगळ्या कुटुंबाची प्रगती होते तर मित्रांनो दसऱ्याच्या दिवशी जेव्हा आपण सरस्वतीची पूजा करत असतो जेव्हा आपण मातेचे विसर्जन करत असतो त्यावेळेस सकाळी हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे तर सगळ्यांनी या मंत्राचा जप दसऱ्याच्या दिवशी अवश्य करा तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद